मित्रांनो, आपल्याला आज या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे? इंट्रोडक्शन ऑफ टेन्सेस. आपल्याला टेन्सेसची इंट्रोडक्शन शिकायची आहे. आता टेन्सेसची इंट्रोडक्शन शिकणं का गरजेचं आहे? तुम्ही तर आतापर्यंत खूप टेन्सेस शिकलेला आहात, पण आपल्याला ज्या पद्धतींच्या माध्यमातून टेन्सेस शिकायचे आहे, ट्रान्सलेशन मेथड शिकायचे आहे, स्ट्रक्चर मेथड शिकायचे आहे, या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत. आणि जर तुम्हाला एखादं वाक्य जर ट्रान्सलेट करायचं असेल तर तुमची मातृभाषा देखील तितकी परफेक्ट पाहिजे. मी जर बोललो ती जाते हे वाक्य कोणत्या काळाचं आहे, मी सकाळपासून तुम्हाला शिकवत आलेलो आहे हे वाक्य कोणत्या काळाचं आहे, हे जरी तुम्हाला समजत असेल पण त्याचे सहा प्रकार देखील आपल्याला अभ्यासायचे आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करणार आहे, पण त्यापूर्वी आपल्याला टेन्सेसची माहिती असणं आवश्यक आहे. आता मी फक्त तुम्हाला प्रेझेंट टेन्सेस दिलेला आहे, याचा अर्थ आपण प्रेझेंट टेन्स पूर्ण शिकणार आहे असं नाही. मी तुम्हाला फक्त एक टेक्निक देणार आहे, तुमची मातृभाषा मी परफेक्ट करणार आहे. हा आपला स्पोकन इंग्लिशचा व्हिडिओ नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला चार काळ दिलेले आहे आणि ते पण वर्तमान काळातले आहे. इंग्रजीमध्ये एकूण किती काळ आहेत हे तुम्हाला माहितीच आहे, एकूण 12 काळ आहे आणि 12 काळांचे एकूण 6 प्रकार पडतात, म्हणजेच एकूण 72 प्रकार आपल्याला शिकायचे असतात. पण असं होतं का? मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला टेन्सेस जर शिकायचे असतील तर तुम्हाला एकूण 108 कन्स्ट्रक्शन माहिती पाहिजे. असं कसं? हे आपण शिकलेलो आहे, तरी देखील आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन बघूया. इंग्रजीमध्ये एकूण 12 काळ पडतात, 12 काळांचे एकूण 72 उपप्रकार पडतात. असं कसं शक्य होतं? कारण एका काळाला 6 प्रकार असतात, होकार, नकार, वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन, निगेटिव्ह डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन, एकूण 6 प्रकार एका वाक्यरचनेचे पडतात. मग 12 काळांचे एकूण 72 उपप्रकार पडतात, पण आपल्याला 72 प्रकार शिकायचे नाही, आपण एकूण 108 प्रकार शिकणार आहे. आता हे 108 प्रकार शिकणं का गरजेचं आहे? कारण मला एकूण 600 प्रकारच्या वाक्यरचना शिकायच्या आहेत, त्यांची प्रॅक्टिस करायची आहे, त्या मातृभाषेतून समजून घ्यायच्या आहेत, त्यांचे स्ट्रक्चर पाठ करायचे आहेत, ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, खूप सारे टेक्निक्स मला युज करायचे आहे आणि माझा पाया मला पक्का करायचा आहे. मग 108 प्रकारचे कन्स्ट्रक्शन हे कसे तयार होतात हे देखील आपण शिकलेलो आहे. पण या ठिकाणी बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये एकूण 36 प्रकार आपण शिकणार आहे, म्हणजे आपण 36 टाइप्स हे शिकणार आहे, वेगळ्या पद्धतीने शिकणार आहे. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एकूण 6 प्रकार पडतात, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये एकूण 6 प्रकार पडतात, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये 6 प्रकार, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये एकूण 6 प्रकार पडतात, या ठिकाणी 24 टाइप्स होतात. पण आपल्याला टू बी चा सिंपल प्रेझेंट टेन्स देखील शिकावा लागतो आणि टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स देखील शिकावा लागतो. म्हणजे हा क्रियांचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हा गुणांचा आहे, हा मालकीचा आहे. सर हे काय बोलताय, क्रिया, गुण, मालकी, हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. मग टू बी च्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एकूण 6 प्रकार पडतात, टू हॅवच्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एकूण 6 प्रकार पडतात, असे प्रेझेंट टेन्स मध्ये 36 प्रकार आहेत, 36 टाइप्स आहे. मग प्रेझेंट टेन्स मध्ये जर 36 प्रकार आपण शिकले तर पास्ट टेन्स मध्ये पण आपण तितके शिकणार, फ्युचर टेन्स मध्ये पण आपण तितके शिकणार. म्हणजे 108 कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत, त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. हे लगेच होणार आहे का? बिलकुल नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला टेन्सेसची तोंड ओळख असणं हे फार आवश्यक असतं. कोणतंही वाक्य जर तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर मातृभाषा आपली पहिली परफेक्ट पाहिजे. अवर मदर टंग इज अ गुड गाईडलाईन टू हेल्प इंग्लिश. आता प्रेझेंट टेन्स मध्ये एकूण 4 प्रकार पडतात, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. आता याची व्याख्या मला तुम्हाला सांगायची आहे, ही फक्त ओळख आहे, आपण टेन्सेस शिकत नाही आहोत. प्रथम मातृभाषा आपली पहिली परफेक्ट करा. काळाच्या नावातच त्याची व्याख्या असते. मी जर तुम्हाला बोललो प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ, वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया चालू असते, असा उल्लेख करतात तेव्हा चालू वर्तमान काळ होतो. मी जर तुमच्या पुढे आंबा खात असेल तर तुम्ही काय बोलणार आहे? राहुल सर आंबा खात आहे. तुमच्या डोळ्याला ती क्रिया चालू आहे असं दिसतंय, मग तुम्ही काय बोलला? राहुल सर आंबा खात आहे. ती मुलगी जात आहे, रस्त्याने जाताना तुम्हाला किती बाई भांडे घासताना दिसली, तुम्ही काय बोलणार? बाई भांडे घासत आहे. काळ म्हणजे क्रिया, भांडे घासण्याची क्रिया चालू आहे. मी जर तुमच्या पुढे आंबा खात असेल तर काय चालू आहे? तुम्ही असं बोलणार नाही राहुल सर चालू आहे, राहुल सरांची क्रिया चालू आहे म्हणजे आंबा खाण्याची क्रिया चालू आहे. मी बोललं तर आहे, तर आहे बोलण्याची क्रिया चालू आहे. तुम्ही माझ्याकडे बघत आहात, बघण्याची क्रिया चालू आहे. मी शिकवत आहे, शिकवण्याची क्रिया चालू आहे. मग चालू वर्तमान काळाला आपण अपूर्ण वर्तमान काळ देखील म्हणतो. आता अपूर्ण वर्तमान काळ आपण का म्हणतो? कारण ती क्रिया वर्तमान काळामध्ये अपूर्ण आहे. मी आंबा खात आहे, माझा आंबा खाऊन झालेला आहे का? नाही. मी आंबा खात आहे म्हणजे ती क्रिया चालू आहे, अपूर्ण आहे, म्हणून त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असं देखील म्हणू शकतो. आणि इंग्रजीमध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे,
प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. सोपं आहे. काळाच्या नाव स्थितीची व्याख्या असते. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असते असा उल्लेख करतात तेव्हा पूर्ण वर्तमान काळ होतो. उदाहरणार्थ मी तुमच्या पुढे आंबे खाऊन टाकले तर तुम्ही काय बोलणार आहे? राहुल सरांनी आंबे खाल्लेले आहे. राहुल सरांची आंबे खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला डोळ्याला दिसत नाही आहे राहुल सर आंबा खात आहे किंवा नाही, पण तुम्हाला दिसलं इथे भरपूर कोया कातडे पडलेले आहे. मग तुम्ही असं बोलणार आहे राहुल सरांनी आंबे खाल्लेले आहे. राहुल सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे, ती गेलेली आहे, तिची जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत मी खूप काही गोष्टी पूर्ण केलेल्या आहे. जसं मी आज सकाळी लवकर उठलेलो आहे. क्रियापदांच्या शेवटी लेला लेली लेलो आहे असे शब्द येतात. मी फळ्यावर लिहिलेलं आहे, लेलं आहे, तो गेलेला आहे, तो मेलेला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. पण जर तुम्ही चुकीचा हा टेन्स वापरला तर अर्थाचा अनर्थ होतो. आता या ठिकाणी टेबल आहे आणि या ठिकाणी पेन आहे. या टेबलवर मी पेन ठेवलेला आहे. तुम्ही काय बोलणार? राहुल सरांनी टेबलवर पेन ठेवला नाही, राहुल सरांनी टेबलवर पेन ठेवलेला आहे असं बोलणार. राहुल सरांनी टेबलवर पेन ठेवला हे जर वाक्य तुम्ही बोलला तर तो सिंपल पास्ट टेन्स होतो. त्याने आंबा खाल्ला, सिंपल पास्ट टेन्स. आणि त्याने आंबा खाल्लेला आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. बोलताना हा टेन्स आपण खूप चुकीचा वापरतो. जसं माझं लग्न झालेलं आहे, वर्तमान काळामध्ये माझी क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि जर चुकून मी जर बोललो माझं लग्न झालेलं होतं, याचा अर्थ काय होतो? तुम्हीच बघा. मी जर आमच्या मॅडमला बोललो माझं लग्न झालेलं होतं तर याचा अर्थ डबल झालं असं देखील होऊ शकतो. हा पेन आहे, हा टेबल आहे. पेन ठेवण्याची मी क्रिया केलेली आहे. 100, 200, 300 वर्ष होऊन जातील. माझे मुलं येतील, त्यांचे मुलं येतील, त्यांच्या मुलांची मुलं येतील. पेन इथेच आहे, टेबल इथेच आहे. तर जे नेक्स्ट जनरेशन या ठिकाणी येणार आहे ते काय बोलणार आहे? राहुल सरांनी टेबलवर पेन ठेवला होता. नाही, ते असं बोलणार नाही. ते जर असं जर बोलले राहुल सरांनी टेबलवर पेन ठेवला होता तर या ठिकाणी तो पेन नाही असा त्याचा अर्थ होतो. शहाजानने ताजमहाल बांधला होता नाही, शहाजानने ताजमहाल बांधलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे काळ म्हणजे काय? क्रिया. आपल्याला शहाजानशी काहीच घेणं देणं नाही. शहाजानची ती क्रिया पूर्ण झालेली आहे. अजूनही ताजमहाल तेथेच आहे. ताजमहाल बांधण्याची क्रिया त्यानं पूर्ण केलेली आहे. जोपर्यंत ती क्रिया आहे, वस्तू तेथे अस्तित्वात आहे, तोपर्यंत तुम्ही पूर्ण वर्तमान काळ वापरू शकता. मित्रांनो, हे आपण पुढे शिकणार आहे. मी फक्त तुमची मातृभाषा परफेक्ट करतोय. मग तुम्ही असं केव्हा बोलणार? हा टेन्स चुकीचा वापरायचा नाही. समजा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, मी असंच बोलणार ना, मी लिहिलेलं आहे. मी असं बोलेल का? मी लिहिलेलं होतं नाही. लिहिलेलं होतं याचा अर्थ तिथून ते गायब झालं. आणि मी सहज बोललो मी लिहिलं, हा सिंपल पास्ट आहे, तो आपण नंतर शिकणार आहे. आता मला सांगा मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया चालू असते, पूर्ण असते असा उल्लेख केला जातो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. आता असं कधी होतं का? चालू पण असते एखादी क्रिया आणि पूर्ण पण असते, होऊ शकतं. मित्र असं बोललो मी सकाळपासून शिकवत आहे. थांबा, हे वाक्य चुकलं. मी असं बोलायला पाहिजे मी सकाळपासून शिकवत आलेलो आहे. म्हणजे सकाळपासून माझी शिकवण्याची क्रिया चालत आलेली आहे. मी असं नाही बोलणार मी सकाळपासून शिकवत आहे, कारण माझी क्रिया शिकवण्याची सकाळपासून चालत आलेली आहे. मग मी असंच बोलणार मी सकाळपासून शिकवत आलेलो आहे. आता याचा अर्थ काय? सकाळपासून ते आतापर्यंत माझ्या 6 बॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. आता 4 वाजलेले आहे. मग एका अर्थानं माझी क्रिया पूर्ण आहे आणि एका अर्थानं क्रिया अपूर्ण आहे. अजूनही माझी शिकवण्याची क्रिया चालूच आहे. रस्त्याने जाताना जर मला एखादा दिसला तर मी असं बोलू शकतो तो 10 वर्षांपासून पीत आहे का पीत आलेला आहे? तर तो 10 वर्षांपासून पीत आलेला आहे. 10 वर्षांपासून त्याची पिण्याची क्रिया चालू आहे. 10 वर्षांपासून ते आतापर्यंत त्यांनी भरपूर स्टॉक संपवलेला आहे. एका अर्थानं क्रिया काय आहे? पूर्ण आहे. आणि अजूनही त्याची क्रिया काय आहे? चालू आहे. हा, तुम्ही असं केव्हा बोलू शकता तो पीत आहे? जर तुमच्या डोळ्याला दिसलं त्याची क्रिया चालू आहे तर तुमचं इंटेन्शन काय आहे? तुमचा हेतू काय आहे? तुम्ही कोणत्या हेतूनं बोलता तो पीत आहे? म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे त्याची पिण्याची क्रिया चालू आहे. आता जर तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझा मुलगा अभ्यास करत असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो माझा मुलगा अभ्यास करत आहे. माझा हेतू काय आहे? का त्याची क्रिया फक्त चालू आहे. पण जर मी फुशारकीने सांगितलं माझा मुलगा सकाळपासून अभ्यास करत आलेला आहे तर माझा हेतू काय? माझं इंटेन्शन काय? मला असं सांगायचं आहे त्याची अभ्यास करण्याची क्रिया ही दीर्घकाळापासून किंवा बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे. आणि जी क्रिया
दीर्घकाळापासून बऱ्याच काळापासून चालत आलेली असते, ती एका अर्थानं चालू पण असते, एका अर्थानं पूर्ण पण असते. असे भरपूर वाक्य आपल्याकडे आहेत की ज्या क्रिया तुमच्या बऱ्याच काळापासून चालत आलेल्या असतात. तुमचे आई वडील बऱ्याच काळापासून काही क्रिया करत आलेल्या असतात, पण तुमचा हेतू काय? मी असं बोलू शकतो, मी संगमनेरमध्ये राहत आहे. मी असे बोलू शकतो, मी संगमनेरमध्ये राहत आलेलो आहे. माझं इंटेन्शन बदललं. मी जर बोललो मी संगमनेरमध्ये राहत आहे तर चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आणि मी जर असं बोललो मी संगमनेरमध्ये राहत आलेलो आहे, मग मला असं सांगायचं असतं संगमनेरमध्ये राहण्याची क्रिया माझी बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यांपासून चालत आलेली आहे. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्याला काही वाक्य ट्रान्सलेट करायचे आहे, त्याच्यासाठी ही फक्त तोंड ओळख आहे, आपण अजून शिकायला सुरुवात केलेली नाही. आता मित्रांनो, मी तुम्हाला तीन काळांची व्याख्या आणि उदाहरणे सांगितलेली आहे. टेन्स आपल्याला पुढे वेगळ्या प्रकारे शिकायचे आहे. एक काळ आपल्याला सहा प्रकारांमध्ये शिकायचं आहे. मग तुम्ही मला साध्या वर्तमान काळाची ऍटलिस्ट व्याख्या तरी सांगा. मग साध्या वर्तमान काळाची व्याख्या तुम्ही कशी सांगणार? मी आतापर्यंत भरपूर शिक्षकांना, भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. असंख्य कमी जणांना या काळाची व्याख्या आणि उदाहरणे सांगता येतात. हा, ते उदाहरण सांगू शकतात, मी आंबा खातो, राम जातो, ती पाहते. पण मी तुम्हाला व्याख्या विचारली. मी जसं तुम्हाला तीन काळांची व्याख्या आणि उदाहरणे सांगितले, तसंच मला तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सची व्याख्या सांगा तर तुम्हाला नाही सांगता येणार. सोपं आहे बघा, या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे, मी आंबा खातो किंवा राहुल आंबा खातो, राम आंबा खातो. या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण आहे का अपूर्ण आहे, चालू आहे का नाही, याबद्दल काहीच कळत नाही. मी फक्त बोललो मी खातो, मी आंबा खाल्ला का, मी खाईल का, मी खात होतो का, मी खाल्लेलं होतं का, मी खात आलेलो होतो का, काही समजत नाही. अशा वेळी तो सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. पण नीट बघा, या क्रियापदाच्या शेवटी तो आलेला आहे. जसं मी आंबा खातो, मग मी आंबा खातो याचा अर्थ मला आंबा खाण्याची सवय आहे. मग हा टेन्स मी कुठे वापरणार आहे? माझी किंवा इतरांची सवय सांगण्यासाठी, दररोज घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मी काय काय करतो. जसं मी सकाळी लवकर उठतो, मी दात घासतो, मी आंघोळ करतो, मी चहा पितो, मी शाळेत जातो, मी अभ्यास करतो, मी क्रिकेट खेळतो, या सर्व वाक्यांमध्ये क्रिया पूर्ण आहे का अपूर्ण आहे किंवा चालू पूर्ण आहे काहीच कळत नाही. तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे होतात. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे. पण एखादा काळ शिकत असताना त्याचा व्यावहारिक उपयोग देखील आपल्याला लक्षात आला पाहिजे. एखाद्याची निसर्गाची देणगी देखील तुम्ही सांगू शकता. जसं लता मंगेशकर छान गाते, पण लताला छान गाण्याची सवय असेल, लता दररोज गात असेल, तिचा व्यवसाय असेल किंवा निसर्गाची देणगी पण असेल. पण मी जर असं बोललो लता गाणं गात आहे, क्रिया काय आहे? चालू आहे. ए मेरे वतन के लोगो हे गाणं लता मंगेशकरनं गायलेलं आहे, माझं इंटेन्शन बदललं, तिची क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि मी जर असं बोललो लता मंगेशकर 1942 पासून गाणे गात आलेली आहे, माझा हेतू बदलला. 1942 पासून ते आतापर्यंत तिने भरपूर गाणे गायलेले आहेत आणि अजून देखील ती गाणे गातच आहे. चालू पूर्ण क्रिया. आणि मी जर असं बोललो लता गाणं गाते किंवा लता छान गाते, सवय आहे, दररोज घडणारी घटना आहे, निसर्गाची देणगी आहे, व्यवसाय आहे, हे आपण पुढे शिकणार आहे. मित्रांनो, मी फक्त तुम्हाला एक तोंड ओळख सांगितलेली आहे आणि ती फक्त प्रेझेंट टेन्सची. हे शिकणं का गरजेचं आहे? जेव्हा तुम्ही संपूर्ण प्रेझेंट टेन्स माझ्या पद्धतीनं अभ्यासाल तेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओचं महत्त्व लक्षात येईल. का राहुल सरांनी आपल्याला हे जे मार्गदर्शन केलेलं आहे हे महत्त्वाचं का होतं? कारण हे जर समजलं तरच तुम्हाला डिफरेंशिएट करता येणार आहे. ती अभ्यास करत आहे, ती अभ्यास करते, तिनं अभ्यास केलेला आहे, ती सकाळपासून अभ्यास करत आलेली आहे, हे वाक्य डिफरेंशिएट करता येत असेल तरच तुम्ही पुढचा व्हिडिओ बघू शकता, कारण पुढे आपल्याला टेक्निक्स वेगळं वापरायचे आहे. मित्रांनो, अगदी अशाच प्रकारे 60 ते 90 दिवसांचं शेड्यूल तुम्हाला बघायचं आहे. कुठल्या प्रकारचा गेस करायचा नाही आहे हे फक्त मी तुम्हाला तोंड ओळख सांगितलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जरी हा इंग्लिश स्पीकिंगचा पार्ट नसला, अवर मदर टंग इज अ गुड गाईडलाईन टू हेल्प इंग्लिश, हे लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप पुढे जा, चार पुस्तकं जवळ ठेवा. आणि जर समजा तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲप व्हर्जनमध्ये बघत असाल तर सर्व व्हिडिओज तुम्ही क्रमाक्रमाने बघा, चार पुस्तके जवळ ठेवा. आणि पेनड्राईव्ह व्हर्जनची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याची किंमत वेगळी आहे. मित्रांनो, ॲप व्हर्जनमध्ये जे शेड्यूल आहे तेच पेनड्राईव्ह व्हर्जनमध्ये देखील आहे, पण ॲप व्हर्जनची किंमत कमी आहे. दोन्हीही व्हर्जन्समध्ये आम्ही तुम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड करत असतो. पुस्तके देखील खूप छान आहेत, उपयुक्त आहे. आणि जर तुम्हाला आमचा ग्रामरचा वेगळा कोर्स जर परचेस करायचा असेल कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी, तर तो कोर्स देखील अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, ही सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. आणि या पुढचे व्हिडिओज देखील तुम्ही स्टेप बाय स्टेपच बघा आणि प्रॅक्टिस सहज पुढे जा, कारण पुढच्या व्हिडिओमधून आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करणार आहे. सो फ्रेंड्स, विश यू ऑल द बेस्ट.